नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर तलाठी भरतीसाठी दोन सिरीज चालू आहेत, त्यामध्ये पहिली आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची, ज्यामध्ये आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करत आहोत आणि परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतील आणि ते कसे सोडवायचे हे पाहत आहोत। त्याचबरोबर दुसरी सिरीज सुरू आहे मराठी व्याकरणाची, ज्यामध्ये आपण एक दिवस आड कमीत कमी 20 प्रश्न पाहतो आणि लवकरच या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यांनाच माहित असेल की जाहिरात आलेली आहे आणि लवकरच म्हणजे 26 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि लवकरच याची परीक्षा देखील होईल, त्यामुळे या परीक्षेसाठी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि तुम्हाला देखील जर जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर तुम्ही आमच्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा। आज आपण मराठी व्याकरणावरील सराव प्रश्नांचा भाग 4 पाहणार आहोत। त्याआधी आपण जाणून घेऊया की मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं। मित्रांनो, प्रश्न होता नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब म्हणतात। आता मित्रांनो, याचं उत्तर आहे 4 विशेषण आणि आपल्याला या प्रश्नाचं सर्वात पहिल्यांदा उत्तर देणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे कोमल पाटील, त्यानंतर पूजा शुक्ला, पल्लवी झांजे, गोविंद दाते, राहुल शेळके, श्रद्धा शिंदे आणि अमृता निकाले यांनी याची बरोबर उत्तरे दिलेली आहेत। तर आपण मध्येच एक प्रश्न विचारलेला होता की कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे, तर यांचं नाव आहे वि वा शिरवाडकर आणि याचं उत्तर दिलेलं आहे प्रज्वल वासनिक यांनी। आता आपण पाहूया क्रियाविशेषण म्हणजे काय असतं। क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हटलं जातं। उदाहरणार्थ ती लगबगीने घरात गेली, तर या ठिकाणी लगबगीने हे क्रियाविशेषण आलेलं आहे। दुसरं आहे सर्वनाम। सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ तो, तुम्ही, हा, ही। तिसरा आहे विशेष नाम, जेव्हा एका जातीच्या वस्तूचं, प्राण्याचं किंवा गोष्टीचं विशिष्ट नाव दिलं जातं तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ हिमालय, कृष्णा किंवा पांडुरंग यासारखी नावे। आता विशेषण म्हणजे काय असतं, म्हणजे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हटलं जातं। हसरा मुलगा, यामध्ये मुलगा हे सामान्य नाम असेल आणि हसरा हे त्याचं विशेषण असेल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे जो व्हिडिओमध्ये घेतलेल्या डेटावरच आधारित असेल आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे, ज्यावरून मला समजेल की तुम्ही माझे व्हिडिओ व्यवस्थित आणि समजून घेऊन पाहत आहात। बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेन। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा। मित्रांनो, या ठिकाणी हे वाक्य आज्ञार्थी प्रकारचं आहे आणि याला आपण विधानार्थी करायचं आहे, तर काय होईल, याचं उत्तर होईल 3, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे। प्रश्न क्रमांक 2, 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी असते ती टिंबटिंब यांच्यावर सोपवण्यात आली। मित्रांनो, याचं उत्तर आहे 3, कृपा कुलकर्णी म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी। यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झालेला होता। त्यांनी जी एफ म्युरच्या द बर्थ अँड ग्रोथ ऑफ रिलिजन या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म, उद्यम आणि विकास या नावाने केले आहे। ही त्यांची सर्वात महत्वाची ग्रंथरचना आहे। प्रश्न क्रमांक 3, कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा। मित्रांनो, कर्मणी प्रयोग केव्हा असतो, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात। आता या ठिकाणी तो गाणे गातो हे या वाक्यातील जर कर्ता बदलला म्हणजे ती गाणे गाते असं झालं तर क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून हे नाही। ती घरी गेली आणि जर तो असेल तर तो घरी गेला म्हणजे या ठिकाणी देखील कर्त्यानुसार रूप बदलतंय, म्हणून हे सुद्धा नाही। आणि तिसरं आहे त्याने पेरू खाल्ला। या ठिकाणी त्याने पेरू खाल्ला किंवा तिने पेरू खाल्ला असं करून याचं रूप बदलत नाही, परंतु या ठिकाणी पेरूचं वचन बदलल्यानंतर म्हणजेच तिने एक पेरू खाल्ला आणि तिने दोन पेरू खाल्ले असे केल्यानंतर खाल्ला या क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून आपलं उत्तर असेल 3, त्याने पेरू खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा। या ठिकाणी चातू हे संख्या विशेषण आलेलं आहे आणि चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ, म्हणून आपलं उत्तर काय असेल 1, द्विगु समास। द्विगु समास हे तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे।
द्विगु समास कसा ओळखायचा? जेव्हा एखाद्या सामासिक शब्दाचं पहिलं पद हे संख्या विशेषण असेल आणि संपूर्ण शब्द समुच्चयवाचक असेल किंवा समुदायाचं वर्णन करत असेल तर त्याला द्विगु समास असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. आता मित्रांनो, हे एक मिश्र वाक्य आहे आणि मिश्र वाक्य कशावरून ओळखलं आपण? तर या ठिकाणी कारण हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर आहे 3. मिश्र वाक्याची व्याख्या काय आहे? जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात. मित्रांनो, जेव्हा एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय जसं की म्हणून म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय जसं की कारण का की कारण की तसेच उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय जसं की म्हणून सबब यास्तव यांनी जोडलेले असतील तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य होतं. आपल्या लक्षात काय काय ठेवायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत की म्हणून म्हणजे कारण का की कारण की तसेच म्हणून सबब आणि यास्तव यांनी जर दोन वाक्य जोडले असतील तर ते वाक्य मिश्र वाक्य असेल. प्रश्न क्रमांक 6, खालील शब्दाचं लिंग बदला. मित्रांनो, या ठिकाणी मुले हे पुरुषलिंगी शब्द आहे. आता इथं बदलताना आपण याला स्त्रीलिंगी करूया मग काय होईल? उत्तर असेल 2, मुली. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. मित्रांनो, या ठिकाणी मी हा कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचतो हे क्रियापद आहे म्हणजे आपल्याला क्रियापद शोधायचं आहे म्हणून याचं उत्तर असेल 2. प्रश्न क्रमांक 8, खाली दिलेल्या शब्दाचे एक वचन करा. या ठिकाणी दिलेलं आहे पाने आणि याचं एक वचन होईल एक पान. प्रश्न क्रमांक 9, खालील शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा. कुत्रा हा एकवचनी शब्द आहे आणि याचा अनेकवचनी शब्द होतो 4 कुत्रे. प्रश्न क्रमांक 10, कर्मणी प्रयोगात कर्म टिंबटिंब असते. याचं उत्तर आहे 4 प्रथमात. मित्रांनो, जेव्हा कर्मणी प्रयोग असतो तेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग व वचनाप्रमाणे बदलत असते म्हणजेच कर्मामुळे क्रियापद बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीय विभक्ती चतुर्थी षष्ठी किंवा शब्दयोगी अव्यय असलेला असतो परंतु कर्म जे असतं ते नेहमी प्रथम येत असते म्हणून आपलं उत्तर असेल 4. आता कर्तरी प्रयोग कधी असतो? जेव्हा क्रियापद हे कर्त्याच्या रूपाप्रमाणे म्हणजेच कर्त्याच्या लिंग वचन याप्रमाणे बदलत असेल तर त्यावेळी त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथम विभक्तीत कर्म द्वितीय विभक्तीत आणि क्रियापद हे वर्तमान काळी असते. आता तिसरा आहे भावी प्रयोग ज्यामध्ये क्रियापदाचं रूप कर्म किंवा कर्ता यामुळे बदलत नाही ते आहेच राहतं. अशा प्रयोगाला भावी प्रयोग असं म्हटलं जातं आणि यामध्ये कर्ता हा तृतीय विभक्ती किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो आणि कर्म हे द्वितीय विभक्तीत असते. प्रश्न क्रमांक 11, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. प्रकाश. प्रकाशला समानार्थी शब्द आहेत उजेड तेज किंवा चमक आणि या ठिकाणी असलेल्या पर्यायामध्ये आहे 4 उजेड. या ठिकाणी तिमीर आणि तम म्हणजे अंधार. प्रश्न क्रमांक 12, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मित्रांनो, इथे शब्द दिलेला आहे जहाल आणि याचा विरुद्धार्थी शब्द असेल 3 मवाळ. प्रश्न क्रमांक 13, कणा ही कविता कोणी लिहिली. मित्रांनो, याचं उत्तर आहे 1 कुसुमाग्रज. यांचं पूर्ण नाव वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर असं होतं. त्यांनाच तात्या शिरवाडकर असं देखील म्हटलं जायचं. हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते आणि मराठी साहित्यामध्ये दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार हा कुसुमाग्रज यांना देण्यात आला आहे. त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. दुसरे आहेत केशवसूत. आता केशवसूत यांचं पुन्हा यांचं खरं नाव काय होतं? कृष्णाजी केशव दामले. आता यांची एक कविता तुम्हाला माहीत असेल ती म्हणजे तुतारी. त्यांनी मराठी साहित्यातील संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा मोडून अन्य विषयांवर कविता करण्यास सुरुवात केली म्हणून त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असं म्हटलं जातं. असा प्रश्न येतो की आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहेत? अशा वेळी आपलं उत्तर काय असेल? केशवसूत. त्यांच्या काही महत्त्वाच्या कविता आहेत
आम्ही कोण, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफन। आता आणखी एक प्रश्न येऊ शकतो की इंग्रजी काव्यातील 14 ओळींचा सोनेट हा काव्य प्रकार मराठीमध्ये सुनीत या नावाने कोणी लोकप्रिय केला? तर याचं उत्तर देखील केशवसुतच असणार आहे। पुढचे आहेत केशव कुमार म्हणजेच प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, यांना आचार्य अत्रे असं देखील आपण म्हणतो। हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी व वक्ते होते। ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वाचे नेते होते आणि यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते। पुढचे आहेत गोविंदाग्रज। आता यांचं खरं नाव होतं राम गणेश गडकरी आणि त्यांनी गोविंदाग्रज व्यतिरिक्त आणखी एका टोपणनावाने लेखन केले, ते होते बाळकराम। हे एक मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते। त्यांनी गोविंदाग्रज या नावाने सुमारे 150 कविता लिहिल्या आणि बाळकराम या नावाने विनोदी लेख लिहिले। गोविंदाग्रजांनी म्हणजेच राम गणेश गडकरींनी एकच काव्यसंग्रह लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे वाघवे जयंती। प्रश्न क्रमांक 14, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा। चिंट ओरडला मी येत नाही जा। आता मित्रांनो, या ठिकाणी योग्य विरामचिन्हे वापरायचे आहेत। चिंटू ओरडला यानंतर स्वल्पविराम येईल आणि हे त्यांना बोललेली गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह येईल। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? एक, चिंटू ओरडला, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मी येत नाही जा आणि उद्गार चिन्ह। प्रश्न क्रमांक 15, प्राक्तनाचे संदर्भ हा अटिंबटिंब यांचा कविता संग्रह आहे। मित्रांनो, याचं उत्तर आहे एक, द भा धामणसकर। मित्रांनो, हे एक मराठी कवी आहेत आणि यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता आणि यांची महत्त्वाची कविता आहे दशकाची कविता। यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो, दशकाची कविता कोणी लिहिली? तर याचं उत्तर काय असेल? द भा धामणसकर। मित्रांनो, विजया वाड कोण आहेत ते पाहूया। त्या आहेत अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या आई आणि एक मराठी लेखक आणि बाल साहित्यिका। पर्याय चेअरमधील अरुणा ढेरे या देखील मराठी लेखक आणि कवयित्री आहेत। त्यांनी अनेक कविता संग्रह, कथासंग्रह आणि वैचारिक पुस्तके लिहिली, तसेच काही समीक्षा पुस्तकं देखील लिहिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 16, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा। अय्या तुम्ही कधी आलात? मित्रांनो, या ठिकाणी अय्या हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल? उद्गारवाचक चिन्ह येईल आणि नंतर तुम्ही कधी आलात यानंतर प्रश्नचिन्ह येईल। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? एक, अय्या तुम्ही कधी आलात। प्रश्न क्रमांक 17, खालील शब्दाचा लिंग बदला। या ठिकाणी दिलेला शब्द आहे कोकीळ आणि कोकीळ हा पुल्लिंगी शब्द आहे, तर आपल्याला या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द सांगायचा आहे आणि तो आहे 3, कोकिळा। प्रश्न क्रमांक 18, किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत। मित्रांनो, याचं उत्तर आहे 1, डॉक्टर सुनील विभूते। प्रश्न क्रमांक 19, खालील वाक्यातील काळ ओळखा। रमेश पतंग उडवत होता, या ठिकाणी होता हे भूतकाळातील क्रियापद दिलेलं आहे आणि भूतकाळात ही क्रिया सुरू आहे म्हणजेच अपूर्ण आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? 4, अपूर्ण भूतकाळ। प्रश्न क्रमांक 20, खालील वाक्यातील काळ ओळखा। मी रानात जातो। मित्रांनो, या ठिकाणी मी रानात जातो हे एक साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे, म्हणून आपलं उत्तर असेल 3। या वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळ कसा होईल? मी रानात जात होतो। भविष्यकाळ कसा होईल? मी रानात जाईन। आणि भूतकाळ कसं होईल? मी रानात गेलो होतो। विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 20 प्रश्न। आता आपण पाहूयात आजचा सराव प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे आणि जे उत्तर देतील त्यांचा उल्लेख मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेन। प्रश्न आहे, राम गणेश गडकरी टिंबटिंब या टोपणनावाने कविता लिहित होते। मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला आहे त्यांना याचं उत्तर नक्की येईल, कारण व्हिडिओमध्ये मी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल। मित्रांनो, आपण आपली मागील प्रश्नपत्रिकांची सिरीज संपवून उद्यापासून TCSच्या पॅटर्नप्रमाणे संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांची सिरीज सुरू करणार आहोत। यामध्ये सर्व प्रश्न TCSच्या पॅटर्नप्रमाणे असतील आणि आम्ही त्यामार्फत तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असू। त्यामुळे जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील आणि सराव करायचा असेल तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलवरील अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।